काल आमच्या तिथं पातुडा गावात आमचे शेजारीस चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे काल जवान शहीद झाले अशी बातमी आली आणि खऱ्या अर्थानं आमच्या परिसरात आमच्या गावात खूप दुःखाचा डोंगर कोसळला. हा तरुण मागच्या डिसेंबर महिन्यात इथं सुट्टीवर येऊन गेला होता आणि त्याचा स्वभाव इतका चांगला होता की तो सुट्टीवरून आल्यानंतर गावात आल्यानंतर सुट्टीवर आला असं कधीच समजत नव्हता. तो सर्वांच्या भेटीगाठी घेणे, सर्वांना भेटणे, समाजाचा संवाद साधणे, त्याचबरोबर आल्याबरोबर शेतीच्या कामात लागत होता, शेतीत जात होता, घरचे ट्रॅक्टरचं काम करत होता. त्या कारणानं तो आल्याबरोबर त्याला भेटण्यासाठी लोकसुद्धा उत्सुक असत कारण त्याचा गोड स्वभाव होता. आता 2-3 वर्षातच तो रिटायर होऊन घरीसुद्धा आला असता. त्याला 5 वर्षाची दिव्या नावाची मुलगी आहे आणि कुश नावाचा 3 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठे वडील, त्याचे काका, त्याचबरोबर त्यांचे 2 भाऊ, एवढा मोठा मोठा परिवार आहे. खऱ्या अर्थानं या परिवारासोबत या संबंध परिवाराला खूप मोठं दुःख झालं आणि या परिवाराला दुःखातून बाहेर निघण्याची ईश्वर शक्ती देऊ एवढी ईश्वरजन प्रार्थना करतो. आणि आमचं गाव दुःख जरी झालं असेल तर हे दुःखासोबतच आमचं गाव खऱ्या अर्थानं शहीदाचं गाव आहे, सैनिकाचं गाव आहे, त्या कारण तो सुद्धा आम्हाला अभिमान आहे. मी अमित प्रकाशराव पाटील, पातुर्डा, पातुर्डा गावातील शहीद पुत्र चंद्रकांत भगवंतराव भाकरे. काल रात्री जशी पातुर्डा गावाला माहिती पडली की आपल्या गावातील CRP मध्ये कार्यरत असलेले चंद्रकांत भाकरे हे शहीद झाले तेव्हा पातुर्डा गावावर शोककळा पसरली. चंद्रकांत भाकरे हे ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेले होते, अतिशय शांत आणि मनमिळव स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. लहानपणापासूनच त्यांना प्रत्येक विषयात अभ्यासाची, वाचनाची त्यांना खूप आवड होती. तसेच ते खूप चिकाटीबाज होते, शेतीतील प्रत्येक काम प्रत्येक विषयात त्यांना पूर्ण मनमिळव होते. त्यानंतर क्रीडांगणात सुद्धा त्यांचं चांगलं कौशल्य होतं. 2004 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. चंद्रकांत भाकरे हे 2 महिन्याआधी सुट्टीवरती आले होते तेव्हा त्या मित्रमंडळीसोबत नेहमी आल्यानंतर भेट घेतच असते. आमचीसुद्धा त्यांच्यासोबत भेट झाली होती. ते 6 महिने अगोदर श्रीनगर इथं पुण्यावरून पोस्टिंग गेले होते.